स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा. तर आत्ताच माझी पूजा झाली आहे, तर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला म्हटलं आज मदर्स डे आहे, काहीतरी रेसिपी शेअर करावं. आणि नवीन थोडंसं मी एक यूट्यूबवर एक रेसिपी बघितली होती, तर ती आज मी ट्राय करणार आहे. आणि चवीला कशी लागते हे नंतरच माहीत पडणार, पहिले मी ट्राय करते. आज आंब्याचा शिरा करणार आहे, तर तो कसा लागते ते आपण खाऊ करू आणि नंतर खाऊ. तर चला आता मी पटापट तुम्हाला दाखवते रेसिपीला काय काय लागणार आहे ते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, आणि कोणी खाल्ला आहे का तो नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. चला तर पटकन करते, पोरांना पण भूक लागली. काहीतरी गोड दिवसापासून, दिवसाची सुरुवात काहीतरी गोडपासून करावी म्हटलं, तर चला म्हटलं आज ट्राय करा, प्रयोग करा नवीन काहीतरी. तेच ते खाऊन तर बोर होतं, तर असं नवीन काही करायचं. तर आता दाखवते तुम्हाला काय काय मी त्याच्यामध्ये साहित्य लागते ते. तर इथं घेतलं आहे तूप मी, जेवढं रवा आहे तेवढंच तूप घेतलं, पण तूप थोडंसं कमी आमच्या पोरांना आवडतं म्हणून, नाही तर तूप तेवढंच घ्यायचं जेवढं रवा आहे. इथं घेतलं आहे मी आंबे, आंबे हे याचा रस करून घेतला आहे मी. त्याच्यात थोडंसंही पाणी टाकलं नाही, एकदम घट्ट आहे आंबेचा रस जो केला आहे, त्याच्यात कोणचंही मिक्स पाणी वगैरे नाही आहे. आता टाकायचं आपल्याला याच्यात तुपामध्ये रवा, आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला चांगलं मिक्स करायचा. रवा थोडासा बारीक घ्यायचा, मी माझ्याकडे थोडासा जाडसर होता म्हणून आणि कमी केला रवा, कारण त्याला पोरांना जास्त गोड आवडत नाही. याच्यात टाकली मी आता साखर, रवा थोडासा भाजल्यासारखा दिसत असेल तुम्हाला याच्यात टाकलं. दूधसुद्धा तेवढंच टाकायचं जेवढा आपण टाकला याच्यामध्ये तूप, तेवढंच हे टाकायचं आपल्याला दूध. तर आता इथं रस सध्या टाकला नाही आहे मी, आपल्याला चांगला रवा भाजून साखर वगैरेमध्ये मिक्स करायचा आहे. दुधामध्ये पण छान मी पहिले मिक्स केलं, अर्ध्या वाटी दूध घेतलं होतं. आता टाकल्याच्या आपण आंब्याचा रस जो आपण काढून ठेवला होता, आता छान याला मिक्स करायचा. आणि इतका सॉफ्ट मऊ होतो ना आंब्याच्या रसामध्ये, मी केसर पण टाकलं होतं म्हणून तुम्हाला थोडासा रस कलर वेगळा दिसत असेल. केसर मी रसामध्ये पहिलेच काढून ठेवला होता, त्याच्याने त्याच्यात छान अर्क उतरला. आणि बघा आता मस्त सॉफ्ट झाला आपला शिरा आंब्याचा, आणि इतकं छान लागत होता ना, चविष्ट लागत होता. आंबे जेवढे चांगले राहील तेवढा आपला आंब्याचा शिरा चांगला लागतो. हापूस आंबा असेल तर अजून चविष्ट लागतो. तर याच्यामध्ये टाकले मी काजू, बदाम, विलायची, सगळं छान मिक्स केलं. आणि आपला शिरा बघा किती छान झाला, रेडी झाला, चवीला पण एकदम कसा झाला, भारी झाला का नाही झाला, तर हे आपण आता सानंच्या तोंडून ऐकू. तो खात आहे, तो सांगेल आपल्याला कसा झाला. तर आता हलव्याची टेस्ट पहिल्यांदा केला कसा झाला सांगते. चला फायनली प्रयोग सक्सेस झाला. मी हे यूट्यूबवर बघितलं होतं. चला म्हटलं आपण पण आज ट्राय करावं, आज मदर्स डे आहे तर पहिले ट्राय पोरांवरच करावं म्हटलं. चांगलं झालं दादा. चला दादाला आवडला. तर फायनली रेसिपी ट्राय केली आणि मस्त झाली, चवीला पण भन्नाट झाली. तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंटमध्ये सांगाल. आणि आज मदर्स डे आहे त्याच्यामुळे पोरांसाठी रस पण केला होता. जेवण तर झालं छान, आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, आता वाजले संध्याकाळचे 7. आत्ता मुलांना थोडंसं बाहेर मम्मी म्हणे काहीतरी चटपट खायचं आहे म्हणतात, चला चटपटच खाऊ घालतो तुम्हाला आज. आणि गॅस जेवढं इतकं गरम होते ना, तर आमच्या घराच्या तिथेच छान स्टॉल असतो आणि चांगलं राहते, तिथं स्वच्छ घरगुती राहतं. तर मग आता तिथं पोरांना घेऊन चालली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.